आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मग हा मला विचारायचा की तिच्या पाठीशी संस्कार करणारे कोण आहेत, मग मी तुमचं नाव घेतलं म्हणून माझ्या बाबाला तुम्हाला भेटायचं होतं. अहो नाही नाही, माझ्या एकट्याचं काय आहे तेव्हा. अहो माझी बायको आहे, सुंदरीची आई आहे, आजी आहे, तम त्यांचे संस्कार जाओ. वा 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 वा, आज तुम्हाला भेटून कळलं सुंदरी एवढी का गुणी आहे ते. अच्छा म्हणजे तुम्ही सुंदरीला ओळखतो? हो ओळखतो ना, काना ना, म्हणजे तिच्याबद्दल फक्त ऐकलंय, भेटलेलो कधीच नाही. आज तुमची पहिल्यांदा भेट झाली बघा. आणि कसंय ना साहेब, प्रत्यक्ष जरी सुंदरीला भेटलो नाही ना, तरी तिच्याविषयी खूप छान ऐकलंय. हा सिद्धू सांगतो ना तिच्याबद्दल नेहमी, हा खूप सांगतो, पण भेट नाही घालून दिली. काओ अहो मामा, मागच्या वेळी आले होते मला क्लासला सोडायला, हा पण नेमकी चुकामुक झाली, त्यामुळे भेटता आलं नाही यांना सुंदरीशी. मामा तुम्ही नेहमी येता का या मंदिरात? अहो नाही नाही, अजून आठवडा बी झाला नाही आम्हाला पुण्यात येऊ, नेहमी कुठलं जपतय. अच्छा अच्छा, पण मी येतो बरं का, मी नेहमी येतो मंदिरात. काय आमचा हा सिद्धू माझा मुलगा, हा आमच्यासाठी काही घरात सुनबाई आणायचा विचार मनात आणत नाही, मग मलाच यावं लागतं महादेवाकडे साकडं घालायला, कारण घालायला. पण तुम्हाला खरे सांगू, हा चांगला मुलगा आहे माझा सिद्धू, माझी आपल्या आईची खूप काळजी घेतो. आणि मला सांगा, जो मुलगा आपल्या आई वडिलांची एवढी काळजी घेतो तो आपल्या बायकोला किती जीव लावेल सांगा बघू. बाबा तू प्रसाद घेतलास का? नाही नाही, प्रसाद राहिला यांचा घ्यायचा, जा घेऊन ये आणि माझ्यासाठी पण. वडील आहेत तुमचे, टाकाल तर काय दिसले. नाही 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 नाही, आमचं हे असंच असतं. अरे सांगू का, आमच्यात बाप लेकाचं असं नातं नाहीच आहे, आम्ही मित्र आहोत चांगले येणार आहे. पण तुम्हाला खरं सांगू, आमचं हे नातं आहे ना, तेच आमचा मोठा आधार आहे. सिद्धार्थराव तुमचे वडील आवडले बरं काम असते. एक काम करा की करंट घेऊन येते जेवायला. हो एनी टाइम तेव्हाही सांगा. अहो त्या निमित्तानं तरी सुंदरीची भेट होईल. बाबा आपल्याला निघायचंय ना, तेच सांगायला फोन केला होता. माझी तरी कुठे इच्छा आहे. हा ऐक ना, आणखी एक काम आहे, तू प्लीज अनु मॅडमना हा निरोप देशील का, कारण त्यांना पण साडी घ्यायची. वय वय सांगते मी. हा ओके बाय. काय ग, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही मॅडम, प्रॉब्लेम नाही, तुमच्या आवडीचं काम आहे. माझ्या आवडीचं? तसं बघायला गेलं तर समद्या बायकांच्या आवडीचं काम आहे बघ. काय? शॉपिंग. अहो ते महादेव मामा म्हणत होते की पूजेसाठी साड्या घ्यावं लागतील, आणि खरेदीला नवरा बायको दोघांनी मिळून जावं लागणार. ओ वा, थांब मी आदीला फोन करून सांगते. अहो नाही नाही, त्यांना नका उगाच तारास देऊ. आपण एक काम करू, आपणच आवरून त्यांच्याकडे जाऊ. त्रास म्हणे त्याला. बर मम्मा तू पण चल. मी दमली आहे, आराम करते. बर बर बर, आराम करते. बघितलं का कलेक्टर बाई, आहे की नाही मम्मा मध्ये इम्प्रूव्हमेंट. बर तुम्ही आराम करा. पुष्पाताई मॅडमची काळजी घ्या आणि त्यांना सोडून कुठे बी जाऊ नका. आहे हो दाना. बर चल, मी पटकन आवरून आले. मॅडम हा आधी बर झालं तू आलास. आधी आपल्या दोघांना जोडीने साडी खरेदी करायला जायचंय, आता इथे लोळत बसू नको. मी पटकन आवरून येते, आल्याला लगेच निघायचंय आपल्याला.
मी काय म्हणतो, मी खूप दमलोय, तुम्ही लोक जा ना प्लीज. कितीही दमला असेल तरी तुला यावं लागणार आहे माझ्यासोबत. शॉपिंगला जायचंय, माझा आवडता विषय. बरं चला मॅडम, मी निघते. ए थांब, तू कुठे चाललीस? म्हणजे तू आता घरी नको जाऊस, माझेच कपडे घाल. आओ नाही नग मॅडम, तुमचे कपडे कशाला, नाही राहू द्या. हे सुंदरी, आता प्लीज हा मला त्रास देऊ नको आणि ओरडायला पण लावू नको. तुला माहितीये ना माझी काय अवस्था आहे. अशा अवस्थेत ओरडला ना तर पोटावर प्रेशर येतं मला. म्हणजे तुम्ही असं इमोशनल ब्लॅकमेल करणार का मला आता? हो चल. आदित्यराव, तुम्ही आता या दोघींच्या कचाट्यात चांगलंच सापडलाय. आपण इथेच बसा, आम्ही गाडीत जाऊन तुमची वाट बघतो. नाही बाय बाय. ऐक ना कृष्णा, कृष्णा ऐक ना. सॉरी सॉरी, ओळख करून द्यायची विसरले मी. या अनु मॅडम, मी यांच्याकडेच ऑफिस मध्ये जाते. हो हो, खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. आणि हे कृष्णा भाऊजी. यांना ओळखतो की मी. नाही काय ना, काही माणसं ओळख असून सुद्धा कधी कधी ओळख विसरतात, म्हणून तिने बहुतेक ओळख करून दिली आपली. सुंदरी, पण हा कोण याची ओळख करून नाही दिलीस? परत सॉरी. हे सिद्धार्थ, हे माझ्यासोबत आयशा क्लासला येतात. अच्छा, हाय. हॅलो. अरे वा, आमच्या कलेक्टर बाईचा मित्र म्हणजे आता तू आमचा पण मित्र झालास. ये बस ना, जॉईन हो आम्हाला. नाही, मी मित्रांबरोबर आलोय, ते तिकडे बसले. अरे मग ठीक आहे ना, मित्र आहेत म्हटलं तेवढं समजून घेतील तुला. ठीक आहे, इतका वेळ मित्रांबरोबरच होतो, आवडेल मला. मी आलो सांगून त्या. सिद्धार्थ, हे माझं मिस्टर आदित्य. आदि, हा सिद्धार्थ, सुंदरीचा क्लासमेट आहे. हाय आदित्य. हॅलो सिद्धार्थ. काय झालं, तुम्ही असं का बघताय? ओळखता का तुम्ही एकमेकांना? ज्या मुलीला अनुची आणि तिच्या बाळाची सगळ्यात जास्त काळजी आहे, तिने फुलं वाहायची नाही. फक्त अनुला बरं वाटावं म्हणून जिने हे सगळं जुळवून आणलं, तिने फुलं वाहायची नाही. अत्यंत निस्वार्थी मनानं जिने अनुची सेवा केली, जिचं मन गंगेसारखं निर्मळ आहे, तिला फुलं व्हायचा अधिकार नाहीये. जर सुंदरीचा फुलं व्हायचा अधिकार डावलला जाणार असेल
तर देवावर कुणीही फुलं वाहायची नाहीत. अनुच्या डोक्यावर आशीर्वादाच्या अक्षता टाकायला कुणीही पुढे येणार नाही. थांबा शांत व्हा. बरोबर आहे यांचं म्हणणं. केवळ अपत्य नाही म्हणून जवळच्या माणसाला या पूजेपासून दूर ठेवणं योग्य नाही. एक स्त्री असून एका स्त्रीचा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही. आणि काय चुकत असेल तर मी आहे ना सांगायला.